नगरच्या सिद्धार्थ नगर प्रभाग क्रमांक 9 मधील नागरी समस्यांबाबत शिवराष्ट्र सेनेच्या माध्यमातून दलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल शेकटकर यांनी महानगरपालिकेत महापालिका आयुक्तांना निवेदन दिलं. या भागातील पिण्याच्या पाण्याची वेळ, नाले सफाई, ड्रेनेज लाईन तसेच म्युनिसिपल कॉलनीमधील स्ट्रीट लाईट दुरुस्ती, रस्त्यावर पडलेले खड्डे, उघडं पडलेलं चेंबर, सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती यासारख्या समस्या मांडल्या. फेज 2 अंतर्गत बसवण्यात आलेली पाण्याची पाईपलाईन लवकरात लवकर सुरू करण्यात यावी. तसेच येत्या 1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त साठे चौकातील त्यांच्या पुतळ्याची रंगरंगोटी तसेच परिसराचं सुशोभीकरण करण्यात यावं. रस्त्यावर आणि पुतळ्याभोवती लाईटिंग बसवण्यात यावी. तसेच सालाबाद प्रमाणे शामियाना, खुर्च्या आणि साऊंड सिस्टीम देण्यात यावी अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी संबंधित अभियंत्याला सूचना करण्यात याव्या, अन्यथा शिवराष्ट्र सेनेला नागरिकांसमवेत रस्त्यावर उतरावं लागेल असा इशाराही अनिल शेकटकर यांनी दिला. सिद्धार्थनगर परिसरातील समस्यांच्या संदर्भात आज महानगरपालिकेवर शिवराष्ट्र सेनेच्या माध्यमातून विविध अडीअडचणी घेऊन आज महायुक्त साहेबांकडे निवेदन देण्याकरता संबंधित सिद्धार्थनगर परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आले होते. सिद्धार्थनगर परिसरामध्ये जे दैनंदिन 3:30 पाणी सुटत असताना हा तो भाग पूर्णतः कर्मचाऱ्यांचा असताना सकाळीच कर्मचारी उठून हा स्वतःचा आवरतो आणि स्वतःच्या कुटुंबाचा आवरत असतो. त्या माध्यमातून तिथल्या कर्मचाऱ्यांची पूर्णतः या महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळं वाताहत झालेली आहे. त्या ठिकाणचा जो दैनंदिन पाण्याचा जो प्रश्न होता अत्यंत बिकट होऊन त्या ठिकाणी जे 3:30 पाणी सुटणारं होतं ते आज या ठिकाणी 6:30 ते 7:00 दरम्यान सोडलं जातं. तेव्हा कुठेही पुरेशा दाबानं पाणी हे पूर्णतः सिद्धार्थनगरला मिळत नसल्यानं त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे झोपडपट्टी की या ठिकाणी 850 ते 900 मीटरचा हा नाला हा पूर्णतः आपल्या या झोपडपट्टी परिसरातून वाहत जातो. आज मोठ्या प्रमाणामध्ये नगर शहरामध्ये पाऊस कोसळत असताना त्या नाल्याची इतकी मोठी वाताहत होऊन गोरगरीब जनतेच्या घरामध्ये आज पाणी घुसण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. त्याचबरोबर सार्वजनिक शौचालयाचा विसर्गसुद्धा त्यामध्ये सोडला असल्यामुळं पूर्णतः दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर दैनंदिन त्या ठिकाणची जी लाईट लागण्याची जी व्यवस्था आहे ही पूर्णतः नगर शहर नाही तर सिद्धार्थनगर हे पूर्णतः अंधारामध्ये आहे. तेव्हा या ठिकाणी आम्ही आयुक्तांना निवेदन दिलं की आपण स्वतःहून आमच्या सिद्धार्थनगर परिसर, वाघमाळा, विठ्ठलवाडी या भागाचं आपण पाहणी करावी आणि मग नंतर आपण कामाचं नियोजन करावं असं सिद्धार्थनगर व नगरच्या नागरिकांच्या वतीने या ठिकाणी त्यांना निवेदन देण्यात आलं. यापुढील काळामध्ये जर आमची ही कामं झाली नाही तर इथून पुढं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उग्र आंदोलन छेडलं जाईल असंही या ठिकाणी आयुक्त साहेबांना निक्षून सांगितलं. व त्याचबरोबर जो फेज 2 पाण्याची जी पाईपलाईन आहे ती तात्काळ सुरू करावी व लोकांना त्यामधून नवीन कनेक्शन देण्यात यावे अशी सुद्धा आग्रहाची मागणी या ठिकाणी आयुक्तांना आम्ही सादर केलेली आहे. आयुक्तांनी देखील या ठिकाणी फेज 2 चं काम तात्काळ सुरू करू असं म्हणून सांगितलेलं आहे. तेव्हा यापुढील काळामध्ये आमची कामं झाली नाही तर उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. यावेळी सिद्धार्थनगर मधील नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. या प्रसंगी शिवराष्ट्र सेना पक्षाचे पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे, जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे, युवा सेना प्रमुख शंभू नवसुपे, अनिल शेकटकर, बाळकृष्ण जगधने यांच्यासह इतर पदाधिकारी आणि सिद्धार्थनगर परिसरातील नागरिक उपस्थित होते. आम्हाला पूर्वी 3:30 पाणी यायचं, आता येतं 5:30 आणि कधी लाईट असती, कधी पाणी असतं, वेळेवर पाणी येत नाही, पाणी आम्हाला भरपूर मिळत नाही. आमची पाण्याची एक तक्रार आहे आणि आमच्या गल्लीत म्हणजे अख्ख्या सिद्धार्थनगरमध्ये लाईट नाही. त्या लाईटची गैरसोय आहे, रात्री बेरात्री पाऊस येतो, घरामध्ये लाईट नसती, ही आमची तक्रार आहे. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.